असा ऐतिहासिक वारसा अशी परंपरा आपल्याला लाभलेली आहे, पण तिचा अभिमान बाळगण्याच्याऐवजी जर सत्ताधारी लोक त्याच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असेल तर खरोखरच तो अक्षम्य गुन्हा ठरतो आणि मग लाल महालासारख्या अनेक वास्तू या अशा खितपत पडलेल्या दिसतात. पण तरी देखील त्यातल्या त्यात दिलाशाची बात गोष्ट एवढीच आहे की किमान आता त्याचं आता तो पुन्हा एकदा पर्यटकांना खुला तरी झालेला आहे. या बातमीवर आम्ही लक्ष ठेवून असणार, पण पुढची बातमी आहे औरंगाबादमधली. औरंगाबादमध्ये एका पोलिसाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. सत्यजित ताईतवाले असं या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचं नाव आहे. सिडको बस स्थानकाजवळ मध्यरात्री ताईतवाले जेवणासाठी गेले होते आणि हॉटेलमध्ये दोन गटांमध्ये त्यावेळेला भांडण झालं. ते ताईतवाले यांनी सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आणि हेच त्यांना महागात पडलं. 4 ते 5 जणांनी त्यांना बेदम मारहाण केली. औरंगाबाद ग्रामीणच्या थिऊर पोलीस ठाण्याचे इन्चार्ज म्हणून सत्यजित ताईतवाले कार्यरत आहेत. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे. सचिन, काय अधिक माहिती आहे याबद्दल? काल रात्री ही घटना 10:30 ते 11 वाजेच्या सुमारास घडली. ताईतवाले जे आहेत त्यांच्या एक सोबतीला घेऊन जेवण करण्यासाठी हॉटेलमध्ये गेले होते. त्याच दरम्यान काही इतर टेबलवरती जेवण करण्याचा त्यांची वादावादी सुरू झाली आणि त्या वादावादीनंतर तिथे हाणामारी सुरू झाली. ताईतवाली त्याच वेळेस तिथे गेले आणि त्यांनी ती मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. ते सिव्हिल ड्रेसवर होते. मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता ते समोरची जी संतप्त टोळी होती त्यांनी अचानक त्यांच्यावरती हल्ला चढवला आणि त्यांना त्या ठिकाणी मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढंच नाही, त्यानंतर हा प्रकरण मिटला. ते जेव्हा बाहेर गेले, थोड्या काही अंतरावर गेल्यानंतर एक बुलेटधारी व्यक्तीने त्यांच्या अंगावर थेट बुलेट टाकली आणि त्यानंतर त्यांना रस्त्यावर देखील मारहाण केली. या घटनेनंतर काही लोकांनी मध्यस्थी करत तिथे भांडण मिटवलं आणि त्यानंतर बुलेट स्वार जे आहेत आणि त्यासोबत 2 ते 3 जण जे होते ते पसार झाले. या मारहाणीमध्ये ताईतवाले यांच्या पायाला आणि चेहऱ्यावरती चांगलीच जखम झालेली आहे. त्यांना मुक्का मार देखील बऱ्याच प्रमाणात लागलेला आहे. रात्री त्यांनी प्राथमिक उपचार एका रुग्णालयात खासगी रुग्णालयात घेतला आणि सध्या ते घरी आहेत आणि त्यांची प्रकृती ठीक आहे. या प्रकरणी अद्यापर्यंत पोलिसात तक्रार दाखल केली नाही. ताईतवाले यांचं असं म्हणणं आहे त्या या प्रकरणात आता दुपारनंतर आम्ही पोलिसांमध्ये तक्रार देणार आहोत. परंतु पोलीस अधिकाऱ्यावर असे हा हल्ला झाल्यानंतर कुठेतरी एक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अगदी सुरक्षेबाबत अगदी सचिन, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. यानंतर एक सकारात्मक बातमी आहे. चिमुकल्या तीराला आता 6 कोटींची करमाफी मिळणार आहे. नक्कीच तिचा जीव वाचण्याच्या आशा आता आणखी पल्लवित झाल्या आहेत. मुख्यमंत्री कार्यालयानं संबंधित कागदपत्र तिराच्या वडिलांकडे सोपवलेली आहेत आणि या कागदपत्रांवर तिराला दिलं जाणारं इंजेक्शन हे जीव वाचवणारं इंजेक्शन आहे असं नमूद करावं लागणार आहे. तिराला 16 कोटी रुपयांचं एक इंजेक्शन द्यावं लागणार आहे. त्यासाठीचे पैसे मदतीच्या रूपानं जमवण्यात तर आले, मात्र ज्याचा कस्टम आणि GST असा टॅक्स मिळून 6 कोटी रुपये भरावे लागणार होते. अखेर सरकारनं मदतीचा हात दिला आणि आता तिराचा जीव वाचणार आहे. तिराला स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी नावाचा गंभीर आजार आहे. मला असं वाटतं की अशा गोष्टी, तिराच्या टॅक्स माफीबाबतच्या गोष्टी, व्यक्तिगत माझं तर मत असं आहे की निश्चित प्रकारे अशा बाबतीत सहानुभूतीपूर्वक निर्णय घेणं गरजेचं असतं. मी जरूर याबाबतचा पाठपुरावा करेन आणि ते करून देण्यासाठीचा प्रयत्न करेन. मी अंतिम, मला अधिकार त्यामध्ये नाही, परंतु सहानुभूती जरूर मी व्यक्त करू शकतो आणि त्यासाठी प्रयत्न जरूर करू शकतो. त्यामुळे मी प्रयत्न जरूर करेन, परंतु केंद्र सरकारने टॅक्स माफी करणं, राज्य सरकारच्याही काही अथॉरिटीने टॅक्स माफी करणं याबाबतचे माझे प्रयत्न पॉझिटिव्ह राहतील एवढंच मी या निमित्ताने सांगेन. आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत. आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्या सोबत आहेत. स्वाती, सातत्यानं आपण ही बातमी लावून धरतोय आणि त्याचबरोबर सोशल माध्यमातून भरपूर ठिकाणी हे मदतीबद्दल कळल्यानंतर 16 कोटी रुपये तर जमले, पण 6 कोटींचाच प्रश्न होता. अखेर आता दखल घेण्यात आलेली आहे, पण ही प्रक्रिया कशी असणार आहे? कधीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे? खरं तर आताची सगळ्यात मोठी तिराच्या बाबतली जर कोणती घडामोड असेल तर हीच महत्वाची आहे की मुख्यमंत्र्यांनी याची थेट दखल घेतलेली आहे आणि करमाफीबाबत जे सगळे कागदपत्र आहेत ते तिराच्या बाबांकडे सोमवारी रात्री उशिरा सोपवण्यात आलेली आहेत मुख्यमंत्री कार्यालयाकडून. ही कागदपत्र भरून द्यायची आणि त्याच्यावर असं नमूद करावं लागणार आहे की जे इंजेक्शन तिराला द्यावं लागणार आहे तर ते इंजेक्शन हे लाईफ सेव्हिंग म्हणजे जीव वाचवणारं आहे आणि त्याच्यानंतर करमाफी मिळण्यातल्या अडचणी दूर होतील असं तिराच्या बाबांनी दिलेल्या माहितीतच स्पष्ट झालेलं आहे. आणि त्याचबरोबर आरोग्यमंत्र्यांनी पण याची दखल घेतली आहे. त्यांचं म्हणणं आहे की मी पाठपुरावा करेन, पण त्याआधीची महत्वाची बातमी की मुख्यमंत्र्यांनी स्वतः याची दखल घेतली आणि मुख्यमंत्री कार्यालय या सगळ्या प्रकरणाकडे खूप गांभीर्यानं पाहते. त्यामुळे तिराला कर्जमाफी मिळणार
माफ करा कर माफी मिळाला जो कर साधारणतः 6 कोटी रुपयांचा आहे, म्हणजे 16 कोटी रुपयांचं इंजेक्शन आणि 6 कोटी रुपये तत्सम अधिक अधिक केंद्र सरकार जीएसटी राज्य सरकार जीएसटी असा सगळा तो सुमारे 6 कोटी रुपयांपर्यंत हा कर जाणार होता आणि जर तो कर माफी नसती मिळाली तर ती 6 कोटी रुपये जमवण्या संदर्भातला जेवढा वेळ लागला असता, कारण क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून हा सगळा पैसा गोळा केला जातोय, तर जितका वेळ लागला असता तितका अधिक त्रास तिराला आणि तिच्या आयुष्याला झाला असता आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी दखल घेणं किंवा त्यांना करमाफी बद्दल सगळी प्रक्रिया सुरू करणे ही खूप मोठी गोष्ट आहे, ही आताची सगळ्यात मोठी घडामोड आहे. अगदी खरं आहे स्वाती, धन्यवाद या माहितीबद्दल. आणि मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली आहे या याची, हे खरोखरच खूप महत्त्वाचं आहे. तिराचा जीव वाचवण्यासाठी प्रत्येकजण सर्वतोपरी सगळे प्रयत्न करतात आणि 16 कोटी रुपये जमा झालेले आहेत. आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून करमाफीसुद्धा देण्यात आलेली आहे. आणि यानंतर आचार्य तुषार भोसले बोलतात, आपण थेट जाऊया तिथे. कारवाई करत नाही आहेत, आज 3 दिवस झाले कोणतीही कारवाई होत नाही, याचा अर्थ आम्ही काय समजायचा? तुम्ही दबावाला बळी पडतायत का, किंवा हिंदू समाजाचा हा विषय आहे म्हणून हे पक्ष तुम्हाला हा विषय करू देत नाही आहेत का? गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय की तुमचे विद्वान संपादक संजय राऊत विश्वातल्या अनेक विषयांवर प्रतिक्रिया देऊन आपलं ज्ञान पाजळत असतात, पण 3 दिवसांपासून या विषयावर ना प्रतिक्रिया आहे ना सामनामध्ये कोणता अग्रलेख आहे. ते कुठे हरवले आहेत हा प्रश्न आहे. दसऱ्या मेळाव्यामध्ये मोठमोठ्या वल्गना करणारे मुख्यमंत्री आम्ही पाहिले की आम्हाला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको, आतंकवाद्यांना बडवणारा हिंदू हवा आहे. मग मुख्यमंत्रीजी, 3 दिवस झाले आज शर्जीलवर कोणतीही कारवाई का होत नाही याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. आणि जर तुम्ही 2 दिवसाच्या आत या शर्जील उस्मानीवर कारवाई केली नाही तर हिंदू समाजाच्या स्वाभिमानासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, गृहमंत्र्यांना आम्ही घेराव घालू आणि हिंदू हृदय सम्राटांचा वारसा आम्ही चालवतोय हे दाखवून देऊ. हे बघा, अशी एक याचिका भाजपच्या कार्यकर्त्यांनी काल दाखल केली आहे. आज दुपारी सुद्धा आमचे काही पदाधिकारी याचिका दाखल करणार आहेत. अनेक शहरांमध्ये याचिका दाखल होईल, पण मला सांगा, ज्या एल्गार परिषदेला पोलीस बंदोबस्त होता, पोलिसांसमक्ष ही घटना घडलेली आहे, सगळं व्हिडिओ फुटेज रेकॉर्डेड असताना याचिका दाखल करण्याची गरज काय आहे? जर यांच्याकडे हिंदुत्व असेल तर हिंदूंच्या सुरक्षेसाठी हे सरकार काही पावलं उचलणार आहे का? नाही, मुळात असं आहे की खरं तर आत्ता 3 दिवस झालेत, अजून 2 दिवस आम्ही वाट पाहणार आहोत. 5 दिवसामध्ये तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी त्यांच्यातल्या हिंदुत्वाची ज्योत आम्हाला दाखवणार आहेत का, हा पहिला भाग आहे. आणि ती जर दिसली नाही तर आमचं कर्तव्य म्हणून ज्या ठिकाणी गृहमंत्री असतील त्या ठिकाणी आम्ही गृहमंत्र्यांना घेराव घालू. हे बघा, असं आहे की काँग्रेसचे लोक मुळात देव देश आणि धर्माचा विषय आला की काँग्रेसच्या लोकांना पोटशूळ उठत असतो, कारण त्यांचा DNA इटलीचा आहे. त्याच्यामुळे राम मंदिराचा विषय आला की परवाकडे सचिन सावंतांनी टीका केली, आज कोणीतरी मध्य प्रदेशचा आमदार टीका करतोय. मला वाटतं त्यांना, सचिन सावंतांना याचा धंदा दिसतोय आणि यांना दारू दिसतेय. दारू आणि धंदा हाच काँग्रेसच्या रक्तातला विषय आहे. त्याच्यामुळे मनी वसे ते स्वप्नी दिसे हीच यांची नौटंकी आहे. एल्गार परिषदेत शर्जील उस्मानी यांना अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि त्यावरूनच भाजप आक्रमक झालेले दिसेल. यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय, ब्रेकनंतर बघणार आहोत आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी.